भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने सातारा येथील आधार वृद्ध आश्रमामध्ये भोजनदान आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। सातारा परिसरातील वृद्ध आश्रमात अनेक ज्येष्ठ नागरिक राहतात। या सर्वांना दरवर्षीप्रमाणे भेट देऊन आपुलकीने विचारपूस करून काही क्षण त्यांच्या सहवासात घालून त्यांना आनंद मिळावा या हेतूने कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। शनिवारी देखील भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा विभागाच्या वतीने आधार आश्रमात वृद्धांकरिता भोजनाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी जालिंदर शेडगे, लक्ष्मण शिंदे, बबन नरोडे, रवी येडके, प्रवीण कुलकर्णी, ज्ञानेश्वर बोरसे, राहुल देशमुख, प्रवीण गणकवार, सचिन मिसाळ, योगेश दनके यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। अनुसूचित मोर्चा तसेच सातारा देवळाई मंडळाचे भाजपाचे पदाधिकारी यांच्या वतीने आधार वृद्धाश्रम या ठिकाणी सावे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांना या ठिकाणी भोजन